नमस्कार, मी राखी। होम फूड आणि मी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। 11 आणि 12 तारीखच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलश आणि मूर्ती यांचे जलादिवास आणि धान्यादिवासाचे विधी दाखवले। धान्यादिवासानंतर हनुमानाची मूर्ती शय्यादिवासामध्ये ठेवणार आहेत। आता इथे शय्यादिवासाचे विधी संपन्न होत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलशारोहण म्हणजेच मंदिरावर कलश चढवण्याचे विधी दाखवणार आहे। कलश मंदिरावर चढवण्याआधी कलशाची पूजा सत्पुरुषांकडून व्हावी लागते, तर त्यासाठी गगनगिरी महाराजांचे शिष्य कालिदास महाराज यांचे आगमन आमच्या सुकवाड गावामध्ये झाले होते। महाराजांना ओवाळण्यासाठी इथे सर्व महिला तयारी करून उभे आहेत। तर इथे मूर्तीमधलं जे देवत्व तांब्यामध्ये ठेवलं होतं ते प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी मंदिरात आणलं गेलं आणि मग मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली गेली। आता आम्ही देवळात चाललो आहे। इथे कालिदास महाराजांचं आगमन झालेलं आहे। Thank you.
ही आहे आमची स्वस्ती आणि सार्था. कालिदास महाराजांच्या हस्ते कलशाची विधिवत पूजा करण्यात आली. मंदिर उंच आणि कलशांचं वजन जास्त असल्यामुळे कलशारोहणासाठी क्रेन आणण्यात आली होती. तर इथे क्रेनने कलश वरती आणण्यात आला आहे. आता कलश बसवण्याचे काम सुरू आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे माझं छोटंसं सुंदर सुकळवाड गाव आणि दोन्ही साईडला असलेल्या घरांच्या मधूनच डोकावणारा हा छोटासा रस्ता. तर असं हे कोकणातलं माझं सुकळवाड गाव. खरंच कोकणात जन्म घ्यायला नशीब लागतं म्हणतात ते काही खोटं नाही. इथे माझा मुलगा श्रव्य ढोल ताशे बघून खूपच खुश झालाय.
ही आहे आमची सुकवाड गावची युवा पिढी. कोणताही कार्यक्रम असू दे, कोणी बोलावेल याची वाट कधीच पाहत नाहीत. स्वतः पुढे येऊन सगळी कामं करत असतात. तर अशा या लहान मोठ्यांच्या सहकार्यामुळे आमच्या गावचे सगळे कार्यक्रम पूर्णत्वास येतात. मंगलम सुमूर्त सावधान तर अशा प्रकारे मूर्ती चबुतऱ्यावर बसवण्यात आली आणि कलशारोहण करण्यात आलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.